हॅलो, गुड मॉर्निंग. सो कशा आहात तुम्ही? आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक मी नवीन ब्लॉग घेऊन आले आहे. आणि आज मी चालले आहे आर्यन फार्म्सला. सो हे नगर मनमाड रोडवरती आहे. सो जर तुम्ही नगरमध्ये असाल किंवा राहुरीमध्ये असाल तर नक्की या नर्सरीला व्हिजिट द्या. सो हे मी आत्ता आज चालले आहे आणि तिच्याच समोर एक माणगाव म्हणून एक आश्रम आहे, तिथे मी व्हिजिट देणार आहे. पण त्याआधी आपण जाणार आहोत ते आर्यन फार्म्सला जाणार आहोत. हो, सो ही त्याची एंट्री आहे. आम्ही पुढे आलो आहोत आणि हे आहेत बोगनवेल, ज्याला कागदी फुलंही म्हणतात आपल्याकडे. सो त्यांच्याकडे ह्याच्यातल्या बऱ्याचशा व्हरायटीज आहे, ह्यातले सर्व कलर त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि एवढं प्रचंड ऊन असतानाही आम्हाला असं फुलांच्या बागेत फिरायला खूप मस्त वाटत होतं. त्यांच्याकडे बऱ्याचशा व्हरायटीज ह्या इनडोर प्लांटच्याच आहेत. सो आता आपण पुढे शेडनेट ट्री वळणार आहोत. सो हॅलो, आज आपण आहोत अक्षर फार्म इथे आणि माझ्यासोबत आहे अमोल चोपडे सर. सो ते आपल्याला ह्या नर्सरीबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि मी इथे आले आहे आणि इतका छान सुंदर एक्सपिरियन्स आहे इथला. सो जर तुम्ही कधी राहुरी नगर परिसरात आला तर इथे नक्की व्हिजिट द्या. सो आपण आता वळूयात अमोल सरांकडे. सो ते आपल्याला इथली थोडीफार माहिती देतील. नमस्ते, मी अमोल चोपडे. अक्षर फार्म अँड नर्सरी देहरे टोलनाक्याजवळ नगर मनमाड हायवेला या अशा लोकेशनवरती आपलं जवळजवळ 21 एकरमध्ये नर्सरी आहे. याच्यामध्ये फ्रूट प्लांटेशन आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपल्या नगर भागात इनडोर सेगमेंटमध्ये ज्या व्हरायटी मिळत नाहीत का, ज्या व्हरायटी घेण्यासाठी लोकांना पुणे आणि मुंबईला जावं लागतं, अशा खूप रेअर व्हरायट्या पण इनडोरमधल्या विथ पॉटिंगमधल्या ह्या फक्त आपल्याकडं जास्त प्रमाणे, म्हणजे 99% आपल्याकडे त्याच अवेलेबल आहेत. आउटडोअरचं मटेरियल थोडंसं कमी आहे आपल्याकडे, पण इनडोअरमध्ये आपण फुल फॉर्ममध्ये काम करतो. आता इनडोअरमध्ये म्हणायचं झालं तर ॲग्लोनिमा जे आहे, ॲग्लोनिमाच्या व्हरायटी आहेत आपल्याकडे, सेमी सेड आणि फुल्ली इनडोअर याला पण चालतं. त्याच्यानंतर पाठीमागेतून बघत असाल सॅफेलेरा ग्रीन मिनी म्हणून आहे, इकडं उजव्या हाताला जर तुम्ही बघितलं सॅफेलेरा व्हेरिगेटेड आहे. आता मॅडमनी सिलेक्ट केलेलं आहे सॅफलेरा व्हेरिगेटेड, याला हाय कलर सॅफलेरा व्हेरिगेटेड पण म्हणतात. इनडोअरसाठी आणि सेमी सेडसाठी हा सुंदर आहे. त्याच्यानंतर मनी प्लांट सेगमेंटमध्ये व्हरायटीज आहेत. मनी प्लांटमध्ये 6 कलरमध्ये मनी प्लांट पण अवेलेबल आहेत. याच्यामध्ये परत ब्रोकन हार्ट नावाची एक व्हरायटी आहे, ती क्रीपर म्हणून वेलवर्गीयमध्ये मोडते. त्याची पण इनडोअरला खूप छान हो त्याची पानं आहेत. ते ॲज इट इज त्याचं मदर कॅरेक्टर आहे. ओके, हो, त्याच्यामुळे त्याचं नाव पण ब्रोकन हार्ट म्हणून दिलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने पूर्ण तुम्ही पाठीमागे पण बघत असाल की अरेका पाम, सांबप इंडिया, मायक्रो कार्प फायकस, सॅफलेरा, ड्रेसिनाच्या व्हरायटी आहेत. त्याच्यानंतर इकडे स्नेक प्लांट आहे. स्नेक प्लांट विशेषतः कोविडचा जो आजार आला होता तेव्हापासून ऑक्सिजन प्रोड्यूस करणाऱ्या ज्या व्हरायट्या आहेत त्या सेन्सिवेरा नावाने ओळखल्या जातात, इंग्लिश नेम त्याचं. आणि आपल्याकडचं थोडक्यात घायपातचे नवीन व्हरायटी ॲडव्हान्स जे आहे व्हर्जन, जुनं जे घायपात असतं आपलं गावाकडचं त्याच्यातलं ॲडव्हान्स व्हरायट्या असं सेन्सिवेरा ऑक्सिजन प्लांट हे पण आपल्याकडे बऱ्याचशे प्रमाणात अवेलेबल आहे. याच पद्धतीने आपण व्हर्टिकल गार्डन जो नवीन कन्सेप्ट आलेला आहे तो सिटी लाईनमध्ये जो चालतो, ज्यांच्याकडे जागा कमी आहे पण गार्डनची खूप हौस आहे, अशा आपण कस्टमरसाठी व्हर्टिकल गार्डन नावाचं एक नवीन डिझाईन लॉन्च केलं आहे. त्याच्यामध्ये अगदी ड्रीपपासून तर सेन्सरपर्यंत आपण सगळ्याच्या सगळ्या सेटिंग्स आपण देतो आणि अगदी माफक दरात ते काम आपल्याला आपण करून देतो. हो, तुम्हाला प्लांट सिलेक्ट करता येतात. इनडोअर पाहिजे असेल तर इनडोअरमध्ये पण सिलेक्शन आहे, आउटडोअरमध्ये पाहिजे तर फ्लावरिंगमध्ये आउटडोअर पण सिलेक्शन आहे. त्याचं एक साधारणतः इनडोअर जी वॉल करतो आपण, लाईफचं कसं आहे जेवढा आपण देखभाल त्याची डे टू डे घेतोय त्या हिशोबाने त्याचं लाईफ वाढत जातं. थोडक्यात इनडोअर व्हरायटी ज्या आहेत त्यांना जास्त लाईट आणि कमी पाणी, म्हणजे जास्त लाईटची आणि हवा ही मिळत नसल्यामुळं किंवा लागत नसल्यामुळं त्यांचं पाण्याचं कन्झम्पशन जे आहे ते खूप कमी असतं. पण जेव्हा त्याचा पाण्याचा इनबॅलन्स होतो तेव्हा ते मॉर्टॅलिटीकडे जातात आणि मग ते वॉल किंवा ते
जे स्ट्रक्चर असतं वर्टिकल गार्डनचं तिथे थोडंसं खराब व्हायला सुरुवात होते. आणि त्याचं स्ट्रक्चर वगैरे आपल्याकडे हो हो विथ पॅनल आपण म्हणजे अगदी फायबर पॉटिंगपासून फ्रेमिंगपासून तर सगळ्याचं सगळं आपण प्रोव्हाइड करतो. आणि काम झाल्यानंतर आपण जे सर्व्हिस जे आहे ती सुद्धा आपल्या थ्रूच थोडके माफक चार्जेस घेऊन आपण कस्टमरला सर्व्हिस पण देतो दर महिन्याला. मी आपल्याला इथली दिलेली माहिती आणि जर तुम्हाला कुठलंही प्लांटेशन करायचं असेल कुठलीही अडचण असेल तर तुम्ही ह्या नर्सरीला नक्की 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 व्हिजिट द्या. थँक्यू थँक्यू. तर आपल्याला अमोल सरांनी खूप छान माहिती दिली. त्यानंतर मी बाकीचे जे शेडनेट होते त्यांनाही एक्सप्लोअर केलं आणि खूप छान ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स होता. प्रत्येक झाड प्रत्येक रोप आणि सगळं तिथलं जे काय ॲटमॉस्फिअर होतं खूपच छान होतं. मीही थोडेफार रोपं घेतले तिथलं, थोडेसे छोटे रोपं घेतले, काही मोठे रोपं घेतले, काही जे पॉटमध्ये प्लांट केलेले आहेत 12 इंची तसेही घेतले. खूप कन्फ्युजन होतं की कुठलं घेऊ आणि कुठलं नाही, कारण की प्रत्येक झाड तेवढंच सुंदर होतं. आणि मी नेक्स्ट व्लॉग नक्की करेन तुम्हाला, हे घरी गेल्यानंतर मी कसं इनडोअर प्लांट्सनी घर सजवणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. सो ही आदित्यचा माझा टाइमपास चालला आहे, मस्ती चालली आहे थोडीफार आधीमध्ये. तर आपण पुढच्या ज्या शेडनेटमध्ये चाललो आहोत तिथे आहेत मदर प्लांट्स. मदर प्लांट्स म्हणजे जिथे छोट्या रोपापासून आपल्याला मोठे 3 इंची 4 इंची 5 इंची म्हणजे जे रोपांची साईज आपण ॲक्च्युली नर्सरीमध्ये घेतो ती मिळते. पण हे जे स्टेममधून जे डेव्हलप होतं झाड ते इथे ह्या पद्धतीनं कोकोपीटमध्ये केलं जातं. आणि हे आहेत ते छोटे छोटे रोपं जे आपल्याला मोठे डेव्हलप होऊन नर्सरीमध्ये मिळतात. तर आता पुढे आपण वळणार आहोत यांच्या रेस्टॉरंट सेक्शनला. ॲक्च्युली रेस्टॉरंट नाही म्हणता येणार, इथे त्यांचं फार्म हाऊसही आहे. आणि या साईडला छोट्या मोठ्या किटी पार्टीज बर्थडेज वगैरे सेलिब्रेट करता येतं. जर आपल्याला जेवण स्वतःला बनवायचं असेल तर इथे त्यांनी चुलीचीही सोय केलेली आहे बाहेर. सो जर आपल्याला वाटलं तर आपण स्वतः कुकही करू शकतो. जर आपल्याला त्यांना ऑर्डर द्यायची असेल तर आपण फोनवर बुकिंग करून त्यांना ऑर्डरही देऊ शकतो. ते आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करून देऊ शकतात. सो जर तुम्हाला छोट्या मोठ्या पार्टीज करायच्या असेल तर तुम्ही त्याचीही बुकिंग इथे करू शकता. आणि फायनल ही आहे माझ्या सगळ्या रोपांची केलेली खरेदी. तर त्यांची सर्व्हिस एवढी छान आहे, मला गाडीपर्यंत त्यांनी प्रत्येक शेडनेटमधनं मी जे काही झाडं घेतली होती ते मला गाडीत व्यवस्थितपणे आणून ठेवून सगळे अरेंज करून दिलेली आहे. तर नर्सरीच्या एक्झॅक्टली समोरच्या बाजूला हे एक महिलांसाठी केलेला आश्रम आहे. इथे 450 जास्त महिला आहेत ज्या ऑल ओव्हर इंडियामधून आलेल्या आहेत. ज्या महिलांचा कुटुंब सांभाळ करत नाही त्या महिला अशा इथे आहेत. त्यांचं मेडिकेशन, त्यांचा सांभाळ, त्यांचं खाणं पिणं, राहण्याची सगळी सोय इथे आहे. मधले फोटोज अँड व्हिडिओज अलाउड नव्हते त्यामुळे मला ते तुमच्यासोबत शेअर करता आलं नाही. पण हा होता माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स.